लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन 2 एप्रिल पासून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झाले आहे। या प्रसंगी श्री विठ्ठलाची चंदन पूजा पाद्य पूजा देखील सुरू झाली आहे। कोरोनामुळे मागील काही काळापासून बंद असलेले विठुरायांचे थेट दर्शनही आता भाविकांना घेता येणार आहे। गुढीपाडव्याच्या निमित्त विठ्ठल मंदिरात फळे आणि फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गिहिनीनाथ महाराज ओसेकर यांनी दिली। कोरोना संसर्गामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर 17 मार्च 2020 रोजी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी म्हणजेच दिवाळी पाडव्याला मंदिर पुन्हा सुरू झाले, तर दुसऱ्या लाटेत 12 एप्रिल रोजी मंदिर पुन्हा बंद करावे लागले। त्यानंतर नुकतेच कार्तिकी एकादशीला मंदिर भाविकांना दर्शनासाठी सुरू केले होते, मात्र कोरोना संसर्गामुळे सरकारने अनेक नियम लागू केल्याने श्री विठ्ठलाचे केवळ मुखदर्शनच सुरू होते आणि पदस्पर्श दर्शन बंदच होते। तर श्री विठ्ठलाचे हे पदस्पर्शन दर्शन सुरू करा अशी मागणी भाविकांकडून केली जात होती। आता कोरोनाची तिसरी लाट ओसरली असून सरकारने निर्बंध देखील हटवले आहेत, त्यामुळे आजपासून श्री विठ्ठलाचे हे पदस्पर्श दर्शन पुन्हा एकदा सुरू झाले आहे। गुढीपाडव्याच्या निमित्ताने यावेळी आकर्षक सजावट देखील करण्यात आली। सर्व वारकऱ्यांसाठी दिवाळीचा सण आहे, आज वारकऱ्यांसाठी ही आनंदाची गुढी आहे। आज सर्व वारकरी मोठे आनंदित मोठे उल्लासित आहेत, कारण आज त्यांना परब्रह्माचे चरणदर्शन आज प्राप्त होत आहेत आणि त्यामुळे मंदिर समिती आज येणाऱ्या भाविकांसाठी व येणाऱ्या भक्तांसाठी आज सुसज्ज अशी चांगल्या पद्धतीची व्यवस्थापना आज केली गेलेली आहे। आज सारडा भवनपर्यंत सर्वांची लाईन गेलेली आहे, 2600 पुढे आज ऑनलाईन बुकिंग झालेली आहे। मंदिरात आज व गावात मोठ्या प्रमाणात आज श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी व माता रुक्मिणीच्या दर्शनासाठी आज भाविक आज आलेले आहेत। शासनानं येणाऱ्या भाविकांना आवाहन केलं आहे की सॅनिटायझरचा वापर करा, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्स आपण पाळा, तर मंदिर समितीही शासनानं ज्या गोष्टी सांगितलेत असं वारकऱ्यांना आवाहन करते की शासनानं दिलेल्या सर्व गोष्टीचं आपण पालन केलं पाहिजे। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।